गेल्या 2019 विधानसभेला आमचं ठरलंय टीम तयार करून आमदार गोरेन विरोधक एकत्र आलो. त्यावेळी सर्वांनी प्रभाकर देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. दुर्दैवाने थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला. यावेळी परिवर्तन अटळ असून 2024 विधानसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक असून प्रभाकर देशमुखांनीही मला मदत करावी आणि मी गेल्या वेळेला तुमच्यासाठी थांबलो, आता तुम्ही माझ्यासाठी थांबावे असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी बिजवडीतील बिदाल जिल्हा परिषद गटाच्या आयोजित कार्यकर्ता परिवर्तन संवाद मेळाव्यात केले आहे. एखाद्या एमएससीमध्ये छोटस काम असतं, कधीतरी रात्री 11 कुठल्या दवाखान्यामध्ये काम असेल, एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये काम असेल, एखाद्या जिल्ह्याच्या कुठल्या अधिकाऱ्यांमध्ये काम असेल, तर त्यावेळी लोकांना वाटत असतं की लोकप्रतिनिधी आपला फोन घ्यावा, आपलं काम करावं. आधारे घ्या असतो कोण कुठल्या गावात एखादा माणूस नजीब करू शकतो का मी बांगली जिल्ह्यातील मुला व्यवस्थेचा एखादा सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. याच कारण आहे, आज आम्हाला वाटतंय आज आमच्यामध्ये ही भावना निर्माण झाली की मी पैसे घेतली माणसं आहे. 5 वर्ष 1000 रुपये दिले की कुणी माझ्याकडे जास्त अंबान करायचं नाही, कुणी जास्त बोलायचं नाही. ही भावना आणि मस्ती वाढली याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे व तो आपल्यासाठी 24/7 तो आपल्यासाठी उपलब्ध असला पाहिजे आणि हे परिवर्तन झालं पाहिजे. बांधवांनो, साधारण 25 वर्षामध्ये आपण बघितलं असेल अनिल देसाई एकमेव असा कार्यकर्ता आहे. मी अत्यंत अभिमानानं सांगतोय, अनिल देसाई एकमेव असा कार्यकर्ता आहे. मोगऱ्यातलं स्टँडवर निघाला, इथल्या बाजूला सांगतोय बिजवडीतल्या स्टँडवर निघाला, तर गरीबातला गरीब कुठलाही माणूस अनिल देसाईला हात करतो आणि अनिल देसाईला हात केला आणि अनिल देसाईची गाडी खरेदी होती असं एका माणसाने कुठल्या पण गरीबातल्या गरीब माणसाला वाटतं माझ्या एखाद्या कालमुळीच असू द्या, एखाद्या राजवंशी असू द्या, एखाद्या स्वकाशांच्या असू द्या, किंवा एखाद्या शिक्षापत्र असू द्या, कुठल्या पण एखाद्या मोहिगावातल्या असू द्या, कुठल्याही गरीबातल्या गरीब माणसाला ज्यावेळी वाटतं की मला अनिल देसाईची गरज आहे त्यावेळी तो कधी पण मला फोन करतो. त्याला वाटतं जर तो फोन करतो आणि अनिल देसाईला फोन केला तर कधी पीए कुठला फोन उचलत नाही. अनिल देसाईला फोन केला तर पीए कोण फोन उचलत नाही. आज अशामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. आज अशी अवस्था आहे ज्यावेळी तुम्ही लोकप्रतिनिधीला फोन करता तर त्याचे 4-2 PA फोन उचलतात. आज अशी अवस्था आहे आणि हे 4 पेक्षा कुठल्याही गरज आहे. धनराव साहेब तुम्हाला जरा जास्त अनुभव आहे, 4 पेक्षा कुठल्याच गेल्या माहिती तालुक्यात जेव्हा त्या किल्ल्याच्या बरोबर नगीरवाडी बाप्पा अशी अवस्था आहे की या किल्ल्याला उत्तर द्यायला त्यांना माणसं घाईल येतात आणि म्हणून लोकांना वाटतंय की या मतदारसंघामध्ये काही माझ्या पदच्छेद दिले नाही. मी आधीही सांगतो ते लोकांना कर्ज दिले पण त्याच्या माध्यमातून संसार उभं करायचं काम अनिल देसाईने मगाशी सांगितलं की मन पेटवायचं काम केलं, चुली पेटवायचं प्रामाणिकपणे काम केलं. आणि आज मला राजकीय विषय आपल्या सगळ्यांशी काय सांगायचं म्हणतात, मला राजकीय ह्या संदर्भामध्ये हे सांगायचं आहे. साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, साधारण 5 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं असेल, ऐकलं असेल, 5 वर्षापूर्वी विधानसभेच्या इलेक्शनची प्रक्रिया सुरू झाली आणि अनिल देसाईने काय केलं. अनिल देसाईने मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा लोकांच्यामध्ये जे काही वातावरण सगळ्यांनी सांगितलं हे विधानसभेचे इलेक्शन जर कोण ताकदीने लढणार असेल, कोण मनापासून लढणार असेल आणि या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना एकत्र करायची जर कोणामध्ये ताकद असेल आणि आम्ही सगळे त्याला पाठिंबा देऊ असा विचार अनिल देसाई हे इलेक्शन लढावं याच्यासाठी सातारा पुढे झाले आणि आदरणीय प्रभाकर देशमुख साहेबांनी माझं नाव डिक्लेअर केलं होतं. विचार करा, माझं नाव डिक्लेअर केलं आणि पुन्हा देशमुख साहेब काही दिवसाने आले होते. आपण एकत्र फॉर्म भरूया, फॉर्म भरले मनामध्ये की शेवटची संधी मला दिली पाहिजे, माझी इच्छा आहे लढायची. आता ते भाऊ साहेबांना मी भेटलो, साहेबांनी पुन्हा मला सांगितलं आणि विचार करा बांधव विजय भोसले
काय झालं तर एवढी माणसं मला करायला नव्हतं, त्यात एक चूक करायला काय चूक करायला
विधानगडात मेळावा असला तरी कुरवणगडात ती माणसे येते, देवळीत मेळावा असला तर बोडूनची पण माणसे यायची. म्हणजे त्यावेळी मला वाटायचं की गर्दी असते की जुळते. आता गर्दी नाही, गर्दी लोक मी गोळा केले. त्यावेळी तिने ज्या चुका केली सगळ्यांनी चुकली दुरुस्ती केली त्यावेळी मला माहिती. आणि आता मी 95% मतदारसंघात ठरलो आहे. आणि त्यामुळे मगाशी सांगितलं मला माणसांचे चेहरे वाचताय. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आहे की अनिल देसाई कोणता फिरला आम्ही तुझ्या मागा. हे चित्र सगळ्या मतदारसंघामध्ये आलं आणि त्याच्या जोरावरती मी जसं मोहगाव विभागात इलेक्शन केलं पुढे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.